नमस्कार मैत्रिणींना, आपलं स्वागत आहे मराठी रेसिपीमध्ये। आज मी वरणफळ वरण चकल्या बनवणार आहे। चला तर मग पाहूयात वरणफळ कसे बनवायचे ते। डाळ घेतलेली इथे 1-2 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेऊयात। कसं थंडीच्या दिवसात, पावसाळ्याच्या दिवसात काहीतरी गरम खाण्याची इच्छा असते, त्याच्यामुळं मी वरणफळ बनवणार आहे। हे 1-2 पाण्याने आपण डाळ स्वच्छ धुवून घेऊयात। 2 पाण्याने डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। 2 वेळेस पाणी ओतून एकदम स्वच्छ डाळ धुवून घेतलेली। डाळ धुवस्तर मी गॅसवर कुकर ठेवलेलं आहे। 1 ते 1.5 ग्लास पाणी मी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। पाहूयात पाणी गरम झालंय का। पाणी आपलं कोमट झालेलं आहे। थोडंसं हात लावून बघायचं, पाणी आपलं कोमट झालेलं आहे। त्याच्यामध्ये मी ही डाळ टाकणार आहे। डाळ मी टाकलेली आहे, तर चवीपुरतं मी मीठ घालणार आहे। डाळ आपण शिजण्यासाठी मीठ घालायचं आहे। डाळ कशी लवकर शिजते। आणि थोडीसे जिरे घालणार आहे मी, थोडीशी हळद पण घालूया त्याच्यामध्ये एकदम छान कलर येण्यासाठी। आता आपण झाकण लावून देऊयात वरणफळाच्या चकल्या बनवण्यासाठी। 3 कुकरच्या शिट्ट्यामध्ये आपली डाळ शिजेल तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊयात। वरण 2 माणसांचं वरणफळ करणार आहे। त्याला मी हे 2 वाट्या घेतलेल्या आहेत। गव्हाचं पीठ गाळून घेतलेलं आहे व्यवस्थित। आपण आता थोडंसं मीठ घालूयात, चवीपुरतं मीठ घालायचं आहे। दुसरं आपल्याला घट्ट मळायचं आहे पीठ, फक्त मीठच वापरायचं आहे याच्यामध्ये। तेलाचं मौन घालण्याची काही जरूरत नाही आहे। एकदम आपण पुरीला पीठ मळतो असं घट्ट मळून घेऊयात। थोडं थोडंच पाणी टाकायचं आहे, एकदम जास्त पाणी टाकायचं नाही। आपल्याला पीठ सैल होण्याची शक्यता असते, एकदम पाणी ओतल्याच्या नंतर होऊ शकतो। एकदम असं घट्ट, हे पहा, एकदम घट्ट पीठ मळायचं आहे। पुऱ्याला मळतो तसंच पूर्ण गोळा करून घेऊयात आपण पीठ मी। हे पहा, एकदम छान घट्ट मळून घेतलेलं आहे। आता आपण डाळ शिजूस्तर एका भांड्यामध्ये हे पीठ ठेवूयात। एका ठेवूयात ही वाटी आहे, याच्यामध्ये मी पीठ ठेवणार आहे। त्याच्यावरतून आपण झाकण ठेवूयात। डाळ शिजूस्तर पीठासून पीठ भिजत ठेवलेलं आहे। आता डाळ आपण 3 शिट्ट्या झालेल्या आहेत का, पाहूयात गॅस बंद करून आपली डाळ शिजली का। गॅस बंद केलेला आहे, झाकण काढून पाहूयात डाळ शिजली का। झाकण काढून पाहूयात, कुकर आपलं थंड झालेलं आहे, डाळ शिजली। हे पहा, एकदम छान डाळ शिजलेली आहे। एका चम्मचमध्ये घेऊन पाहूयात डाळ कशी शिजले। एकदम छान शिजलेली आहे। पाणी पण आपला अंदाज व्यवस्थित झालेला आहे। पूर्ण आपल्याला चम्मचने डाळ घोटून घ्यायची आहे। डाळीला फोडणी देऊन घेऊया। फोडणीचं साहित्य पाहूयात, 4-5 मिरी हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहे। लसूण खोबरं आल्याची पेस्ट करून घेतलेली सुकी, आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, आणि हिंग थोडंसं वापर, कढई ठेवलेली गरम झालेली आहे। तर मी तेल घालणार आहे, 2 चम्मच तेलाचा वापर करणार आहे मी। आपल्या अंदाजानुसार आपल्याला जेवढं तेल वापरायचं तेवढं वापरू शकतो। तेल गरम झालेलं आहे। मोहरी घालणार आहे मी, थोडीशी मोहरी घातलेली, थोडेसे जिरे घालायचे। परत आपण डाळ शिजन त्याच्यामध्ये पण वापरलेले आहे। थोडासा हिंग घालायचा आहे, जास्त नाही, चिमूटभर हिंग घातलेला आहे। मंद आचार आपल्याला एकत्र करून घ्यायचा आहे। आता आपण पेस्ट टाकूया लसूण आल्याची। मंद आचार घालून घ्यायचा आहे आपल्याला। मंद आचार झालं आणखीन वास खूपच छान येतो, त्याच्यामुळे आपण मंद गॅस मंद आचारच पेस्ट घालून घेऊयात। थोडंसं सोनेरी कलर व्यवस्थित हलवत राहायचं आहे। सोनेरी कलर आला का मग आपण त्याच्यामध्ये मिरची घालूयात। मिरची घालून थोडा वेळ मंद आचेवरच
याच्यामध्ये एक दोन प्रकार आहेत. लाल मिरची पावडर टाकून आपण वरणफळ करू शकतो, हिरवी मिरची कट करून वरणफळ करू शकतो. मी एकदम साधी पद्धत तुम्हाला ही दाखवलेली आहे, कसं आपले लहान मुलं लाल तिखट वापरलं का शक्यतो खात नाही, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी हिरवी मिरची कट करूनच करायचं वरणफळ. जर आपण सर्व तिखट खात असलो तर लाल मसाल्याचं वरणफळ केले तरी चालतील. हे पहा एकदम सोनेरी कलर आलेला आहे. मी थोडीशी कोथिंबीर घालणार आहे, ती पण पूर्ण मंदाचरच आपण मिक्स करून घेऊया. थोडीशी हळद घालायची आहे. आपण डाळ शिजण्यासाठी थोडीशी हळद वापरलेली आहे, थोडीशी हळद वापरणार आहे. आणि नॉर्मल मी लाल तिखटचा वापर करणार आहे, जास्त नाही, शक्यतो मुलं खात नाही तिखट झाल्याच्या नंतर. आता हे मिश्रणांचा खूपच छान वास आलेला आहे. आता ही आपण डाळ एकत्र करून घेतलेली पाणी ओतून ती त्याच्यामध्ये ओतून देऊया. आपल्या अंदाजानुसार आपण पाणी घालणार आहोत आणि मंद आचेवरच आपण डाळ वरणफळ आपले वरणफळ होतं. मंद आचेवरच डाळ शिजून द्यायची आहे. आपली ऑलरेडी डाळ शिजलेली आहे, त्याच्यामुळे तिला जास्त जरूरत नाही शिजण्याची. आता वरतून मी सर्व कोथिंबीर घालणार आहे. वरतून कोथिंबीर घातलेली आहे आणि मी अजून त्याच्यामध्ये पाण्याचा वापर करणार आहे. आपण डाळ शिजायला मीठ घातलेलं आहे, अजून आपण थोडंसं मीठ घालूयात, जास्त खारटही नाही, थोडंसंच घालणार आहे, जास्त नाही. त्याला वरणफळ केल्याच्या नंतर वरतून आपल्याला जर आळणी झालं तर मीठ घेता येत नाही, त्याच्यामुळे मी परत थोडंसं मीठ घातलेलं आहे. आता हे आपण वरण मंद आचेवर शिजून देऊया, तोपर्यंत वरण चकल्या करूया. 10 मिनटं झालेले आहे पीठ मळून ठेवलेलं. पाहूयात आपण पीठ आपलं भिजलंय का व्यवस्थित. हे पा पीठ छान प्रकारे भिजलेलं आहे. आता आपण त्याचे वरणफळ बनवूयात. एक मी असा गोळा करून घेणार आहे, पूर्ण हाताने चोळून घ्यायचा आहे तो व्यवस्थित. आणि गोळा मोठा घ्यायचा आहे आपल्याला. हे पा एवढ्या साईजचा आपल्याला गोळा घ्यायचा आहे. थोडंसं पीठ लावणार आहे मी, आपल्या पळपाटला चिकटू नये त्याच्यामुळे थोडंसं पीठ लावून घेऊया. आणि एकदम सारखं लाटायचं आहे. चिकटायला लागल्याच्या नंतर परत थोडंसं पीठ लावायचं वरतून. आणि जास्त पातळ ही लाटायची नाही आपल्याला. आपण चपाती जशी लाटतो तसेच आहे हे, फक्त चपातीला आपण मधून तेलाचा वापर करतो, तसं याला मधून तेल नाही लावायचं. आपल्याला वरण चकल्या करायच्या आहेत. एकदम सारखी चपाती लाटायची आहे आपल्याला. जाड जास्त मीडियम साईज लाटायची आहे, जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही. पूर्ण मी चपाती लाटून घेतलेली आहे, एकदम मीडियम साईज लाटलेली. पा जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही. आता आपण हे वरण चकल्या कट करून घे. आपण शंकरपाळ्याला जसं कट करतो तसेच आपल्याला सर्व कट करायचे आहे. एक बाजू मी सर्व कट करून घेतलेली आहे. आता आपला ते त्रिकोणी आकार आला पाहिजे, तसे आपण सर्व कट करून घेऊया. आपला आकार एकदम छान आलेला आहे, त्रिकोणी आकार आलेला आहे, एकदम छान. आणि आता आपण अशाच वरणामध्ये सोडून देणार आहे सर्व कट केलेले. पाहूयात वरण आपण उकळत ठेवलेलं आहे गॅसवर मंद आचेवर. पाहूयात ते उकळल्याच्या नंतर आपण त्याच्यावरतून वरणफळ. त्यामध्ये एकदम छान उकळी फुटलेली आहे. आता आपण हे वरणफळ त्याच्यामध्ये पटपट सोडून द्यायचे आहे. सर्व हे फिरून एक साईडनी नाही, पूर्ण आपल्या कढईमध्ये गेले पाहिजे पूर्ण साईडनी. एकदम सिंपल आहे पा, आपले लहान मुलं पण खाऊ शकता. आपल्याला जर जेव्हा इच्छा होईल काहीतरी गरम गरम खायचंय संध्याकाळी, शक्यतो गरम गरम तुम्ही नक्की करून पा वरणफळ. हे पण अशाच प्रकारे मी हे सर्व वरणफळ टाकून घेणार आहे. सर्व वरणफळ मी
बनवून घेतले पा, एकदम छान वरणफळ झालेले आहेत आपले, कलर पण छान आलेला आहे वरणफळाचा, आकार पण एकदम छान आलेला आहे शंकरपाळ्याच्या आकारासारखा। आता आपण 10 मिनटं हे वरणफळ मंद आचेवर शिजून देऊयात, तोपर्यंत याच्यावरतून झाकण ठेवूयात। 10 मिनटं झालेले आहेत आपण वरणफळ शिजण्यासाठी ठेवले होते हे पा, एकदम कलरही छान झाला आलेला आहे आणि वरणफळ बी आपले शिजलेले आहेत। पूर्ण एकत्र करून घेऊया आणि वरणफळ शिजले का पाहूयात, शिजलेले आहेत आपले वरणफळ। आता आपण गॅस बंद करून देऊया, एकदम छान शिजले गेलेले आहेत वरणफळ, मी खाली उतरून घेतलेले पा, एकदम छान झालेले आहेत। तुम्हाला आमची रेसिपी आवडली तर नक्की तुम्ही वरणफळ करून पहा, आमची रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू।